मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळ बाजारातील बांधकाम सुरू असलेल्या बहुउद्देशी इमारतीला लावण्यात आलेला लोखंडी सांगडा कोसळला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सुरक्षिततेचे कोणतेही पर्याय न राबवता एवढ्या मोठ्या इमारतीचे बांधकाम केले जाते हे यावरून स्पष्ट होते. ही बहुविध उद्देशीय इमारत जी बांधलेली आहे ना, तिचं बांधकाम एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ते बांधकाम करताना कितीतरी वेळा प्लॅन चेंज केलेलं आहे. प्लॅन चेंज केल्यानंतर असा प्रकार झालेला आहे की पुढं तरी ते चांगल्या प्रकारे काम झालं नाही आहे. फक्त देखाव्यासाठी काम केलेलं आहे. आता ते जे पडलेलं आहे ते पडल्यामुळे ते फक्त तात्पुरता आधार दिला होता कुठंतरी बिल्डिंग चांगली दिसावी म्हणून, आणि ती काही न करता चालू व्हायच्या अगोदर ती पडली. रविवार होता म्हणून तिथं काही जीवितहानी झाली नाही. जर रविवार जर नसता तर तिथून रोज शेकडो लोक येतात जातात आणि तिथं जर काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण? त्याने आता पाठीमागच्या बाजूने जे बांधलेले ते पण तेच परिस्थिती आहे, कारण दोन इंचसुद्धा आतमध्ये खिळे टाकले नाही आणि त्यांनी एवढं मोठं लोड त्याच्यावरती दिलेलं आहे. फक्त देखाव्यासाठी एक काम केलेलं आहे आणि जे पेसमेंटच्या खाली आम्हाला जे ओपन शेडवाल्यांना बांधून दिलेलं आहे तिथं तर पाण्याचा एवढा खतरा आहे आणि वरून बिल्डिंग कधी खाली आहे. खाली तर त्यांनी मजबूती तर दिली नाही आहे. तर ह्या कामावर असं वाटतं की खाली मजबूती नसेल ही कधी पण खाली येऊ शकते. त्याच्यामुळं तिथं जाण्यास सर्व व्यापाऱ्यांचा नकार आहे आणि व्यापारी त्या कामाच्या विरोधात सर्व आहेत आणि याच्यासाठी कुठे कुठपर्यंत लढायची तयारी व्यापाऱ्यांनी ठेवलेली आहे. भले तर कोर्टात जाऊ, कोर्टात जरी नाही गेलं तर आमरण उपोषणाला बसू, पण आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहेत. सर्व याच्यामध्ये मराठी आहेत, उत्तर भारतीय आहेत, मुसलमान सर्व लोक आहेत. सर्व म्हणजे सर्व याच्यातली लोक याच्यामध्ये एकत्र आहोत आम्ही आणि एकत्र लढा देणार आहे आम्ही. धन्यवाद. आपके माध्यम से मैं ऐसा कहना चाहता हूँ कि जिस प्रकार से ये गिरा, अच्छा हुआ कि उस दिन संडे था और मार्केट बंद था. अगर चालू मार्केट में ये गिरा रहता तो कम से कम जो 150 आदमी यहाँ मर सकते थे. और इसके अलावा जो दूसरे साइड आप देख रहे हैं वो साइड में, वो भी कभी भी गिर सकता है. इसलिए यहाँ पर व्यापार करने लायक है ही नहीं है. आज जो भी ये बिल्डिंग इन्होंने बनाया है पूरा गलत ही बनाया है. एकदम मतलब मार्केट के हिसाब से बनाया ही नहीं है इन्होंने. खाली इसमें हमको लगता है कि इसमें बहुत इन्होंने ज़्यादा से ज़्यादा मतलब धांधली किए हैं. इसमें खाली अपना पैसा कमाने का इन्होंने कोशिश किया है, न कि व्यापारियों के लिए कुछ सोचा है. और हमारे माध्यम से आपको बताऊँ कि हमारे एडवोकेट भी है संतोष यादव जी, आपको इसके विषय में पूरा डिटेल वो आपको बताएंगे. सामने बघितलं तर जे मूळ गाळे बांधलेले आहेत त्याच्यामध्ये जी उंची आहे आणि हे जे गाळे बांधलेले आहेत याच्यामध्ये जी उंची आहे, इथे माल हा थप्पी लावली जाते, एकावर एक माल रचून ठेवावे लागतात. तर इथे ते माल ठेवता पण येणार नाहीत, इवन माणसांना नीट चालता सुद्धा येणार नाही. तर जर माथाडी कामगारांनी तो जर माल लोडिंग अनलोडिंग करायचं झालं तर ते खांद्यावर घेऊन थप्पी घेऊन जातात, तर ते त्यांना घेऊनसुद्धा जाता येणार नाही. मग अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये कसा व्यवसाय होणार हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या जे बिल्डिंगचं आणि हे जे उद्देश आहे हे ह्याचं सगळं नियोजन चुकलेलं आहे आणि ह्याला पूर्णपणे APMC प्रशासन हे जबाबदार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये रविवारी संध्याकाळी 4 वाजता बहुउद्देशीय इमारतीचा लोखंडी सांगडा कोसळला असून यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही, मात्र या बांधकामाला व्यापाऱ्यांनी विरोध केलेला होता तरीसुद्धा हे बांधकाम केलेले आहे. मग याला जबाबदार कोण? APMC